अब्दुल सत्तार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील मैत्री ही जगजाहीर आहे। अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी मेळाव्याला विखे पाटील यांनी हजेरी लावली असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी जर हनुमान महाराजासारखा एखादा भक्त असतो तर छाती चिरून दाखवली असती की माझ्या हृदयामध्ये माझे परममित्र विखे पाटील आहेत। अवकाळी गारपीट झालेल्या पिकांचे पंचनामे होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गारपीटीच्या बाबतीत कदाचित बघितलं असेल तर या वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अवकाळी पाऊस झाले आहेत, ते पंचनामे होणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेला शेतकरी आहे त्यापासून वंचित कोणीही राहणार नाही, त्यांचे पंचनामे होणार। आणि आताही काही नवीन पहिलेही पंचनामे झालेले आहेत। रब्बी असू द्या खरीप असू द्या, यामध्ये आता आपण बघितलं तर अवकाळी पाऊस हा गारपीट आहे, याचे निश्चित पंचनामे केले जातील। यामुळे नुकसानाची भरपाई जे काही निकष नियम असतील त्याप्रमाणे दिली जाईल असं मत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले। सातत्याने जाणवते की तुमच्या मनात विखे पाटलांबद्दल भरपूर प्रेम आहे। कदाचित मी कधी हनुमान महाराजासारखा एखादा त्यांचा भक्त असतो चिरून दाखवला असता की माझ्या हृदयामध्ये विखे पाटील साहेब मुख्यमंत्री व्हाव्यात। विखे पाटील साहेब आहे मुख्यमंत्री। आता एकनाथ शिंदे साहेब आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना जी महत्वाची जबाबदारी दिली महसूल, हे महसूलमध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक बदल होऊ लागले हे माझ्या मी राजकारण अनेक दिवसापासून करतोय। रेतीचा प्रश्न असेल, जमीन मोजणीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न असेल, त्या सर्वमध्ये शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते म्हणून माझ्या कृषी मंत्री म्हणजे ते मुख्यमंत्री होणे योग्य नेते आहेत। मराठा मुख्यमंत्री बघताय सगळीकडे आणि विखे पाटलांच्या बद्दल विखे पाटील साहेब की मराठे आणि एकनाथ शिंदे साहेब की मराठे। आता हे आमचे आदरणीय सन्माननीय नेते मार्गदर्शक सासूबाई हे भी मराठे आहे म्हणून हे लोकप्रिय मराठे माझ्या हृदयामध्ये आहे। आणि कुणाला वाटणार नाही का आपला मित्र काहीतरी व्हावं, मी तर म्हणतो की त्याच्या पुढे जाऊन यावं पर्यंत यांना अडचण येणार नाही असे कोणतेही प्रश्न तुम्ही विचारते।